कधी झालं? पहाटे 5 वाजता साधारण झालं. मी बाहेर पडत होतो तेव्हा श्यामचा फोन आला. आलो डायरेक्ट इकडे. तोपर्यंत गेलेच होते. बरेच आजारी होते ना ते? हा, 6 महिन्यापासून. किती वर्षाचे असतील ते? साधारण 85 ते 90 आसपास असतील. मागच्याच महिन्यात येणार होतो रे, पण ती युरोपची असाइनमेंट आली आणि नाहीच झाली. यांना किती वेळा म्हटलंय ना तिकडे येऊन राहा. काही पंचक वगैरे लागलं नाहीये ना? नाही, आता अमावस्या नव्हती ना. अच्छा, अमावस्या असली तर पंचक. हा, म्हणजे असं प्रथम नाही गाळते मी. काकू चहा घेत आहे? घ्या ना. घ्या काकू. घ्या. तू घेतेस का गो घोटभर? मयंक आवाज बंद कर. ऑफिसचं प्रेशर सगळीकडे तेच आहे रे. सुट्टीच नाही मिळाली तुला? चहा आईला दिला? नाही घेतला. असू दे. घ्या. आले बाचा. हां आले. चहा दे. तू जरा बाहेरच बघ. अजी कशा आहात? ती LIC वगैरे कामं सगळी लवकर उरकून घे. एकदा रखडली की रखडली उगाच.
परत लागून सुट्टे आहेत म्हणून सांगितलं. बरं पुढचं काय असतं? सगळं पाळणार आहे का? मी गुरुजींचा नंबर व्हॉट्सअप केला आहे तुला मगाशी, एकदा बोलून घे. भाकरी वाढू सांगतो का दादा? तुला भाकरी नाही घेतो. तुझं काय चाललंय मॅम? खाणार आहेस की नाही तू? संपव बरं पटपट. प्रकाश काका येऊन गेला. आज बरेच लोक आले होते नाही? सावनची पण खूप मदत झाली. खूप किचकट असतात ना ही कामं. अचानक एवढी लोक कुठून आली? गेलना काळ कधी येतात नाही काय मुहूर्त आहे का कुठला? अरे यांना काही कारण लागतात का? 10 वाजू दे 11 वाजू दे. दमली रे फार. सकाळपासून खूप झालं असणार आहे तुला. तुम्हाला चटणी?
झोप लागली काय ग? पाणी देऊ का? दादाला सांगितलंय बँकेचे व्यवहार आत्ता नको इतक्यात म्हणून. नंतर केलं तरी चालेल अगं सगळं. माझी रजा पण संपते लवकर. जावं लागेल. गावी पण जावं लागेल ना गं. पण नाव चढवण्याच्या प्रक्रिया सोप्या झाल्यात आता. पूर्वीसारखं नाही राहिलं. बाबा घेऊन जायचंय ना सारखे आपल्याला. गावाकडे चला, गावाकडे चला. आपण सगळे मिळून जाऊया का एकदा? पोरांना मजा येते तिकडे. नुसता धुमाकूळ घालतात. त्यांना पोहायला मिळालं म्हणजे झालं. ते विहिरीच्या पंपाचं पण करून घेऊ. बाबा कधीचं म्हणत होते ते दादाचं एक काही लक्षात नाही. जाऊया. Thank you.